टूर्सच्या आपल्या या आठवणींच्या हिंदोळ्यावर म्हणजेच टूर्सच्या फ्लॅशबॅक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. खरं तर उन्हाळ टूर्सच्या सहलींमुळे खूप मोठमोठ्या लोकांना भेटण्याची संधी मला मिळाली. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं तर गेली 10-11 वर्ष आपण आनंदवन हेमलकसाची सहल अगदी नित्य नेमाने करतोय. या सहलीमुळे डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर विकास आमटे आणि आनंदवन हेमलकसाचे असंख्य कार्यकर्ते सगळ्यांचे खूप जवळचे संबंध जुळले गेले. तशीच आपण मुंबईतल्या किल्ल्यांची एक सहल करतो, त्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण रायगडाची सहल करायचो. ह्या दोन्ही सहलींसाठी दुर्गशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर मिलिंद पराडकर आपल्या सोबत असायचे, किंवा अगदी लोणारच्या सहलीमध्ये लोणारचे अभ्यासक प्रोफेसर बुगदाणे सर आपल्या बरोबर असतात. अशी खूप सारी मंडळी या सहलीच्या निमित्ताने संपर्कात आली आणि त्यांच्याशी खूप जवळचे संबंध तयार झाले. पण या सगळ्यांमध्ये तर सगळ्यात लक्षात जर कोणाशी माझी भेट राहिली असेल, कोणाला भेटलो मी, ती भेट जर माझ्या लक्षात राहिली असेल तर ती मेळघाटातले डॉक्टर स्मिता कोल्हे यांची भेट. मेळघाटातल्या आदिवासी आणि त्यांच्या कुपोषणांवर काम करणारे डॉक्टर स्मिता कोल्हे आणि डॉक्टर रवी कोल्हे यांच्याबद्दल तुमच्यापैकी बहुतेक जण ऐकून असतील. गेल्याच वर्षी शासनातर्फे त्यांना पद्मश्री पण मिळाले. मला वाटतं एकमेव कुटुंब आपल्या देशामध्ये असं आहे की दोघांना एकत्र पद्मश्री मिळालेली आहे. डॉक्टर रवी कोल्हे जेव्हा MS झाले त्यावेळी डॉक्टरची सेवा देण्यासाठी त्यांनी मेळघाट हे क्षेत्र निवडलं होतं. अत्यंत गरीब लोक असल्यामुळे फक्त 1 रुपया फी घ्यायची आणि लोकांना डॉक्टरची सेवा द्यायची असं हे त्यांचं काम होतं. अर्थात 1 रुपया अशासाठी घ्यायचा की कोणालाही काही सेवा फुकट देऊ नये म्हणून तो 1 रुपया घ्यायचा. आपली उन्नयन टूरशी जेव्हा आपण ही मेळघाटची सहल डॉक्टर रवी कोल्हे आणि स्मिता कोल्हेंना भेटण्यासाठी एक सामाजिक सहल जेव्हा करत होतो तर अगदी सुरुवातीला त्यांना जाऊन भेटायचं होतं. अर्थात दोघांशी संपर्क झाला होता आणि मी गाडी घेऊनच मुंबईवरून निघालो. डॉक्टर रवी कोल्हे राहतात त्या गावाचं नाव आहे बैरागड. जिथे राहत जातच नाही, जिथे राहत नाही ती जागा ते बैराहगड, त्याचं पुढे बैरागड होत गेलं नाव. मी मुंबईवरून ड्राईव्ह करत करत अमरावतीपर्यंत पोहोचलो आणि मेळघाटामध्ये रात्रीचा मुक्काम केला. मेळघाटामध्ये एक फॉरेस्टचं गेस्ट हाऊस आहे, तिथे राहिला होतो. रात्री तिथले जे फॉरेस्ट ऑफिसर होते त्यांच्याशी गप्पा चालू होत्या जेवताना, आणि त्या फॉरेस्ट ऑफिसरने एक टीप दिली मला की बैरागडला जातानाच वाटेत एक धारणी म्हणून गाव लागतं. या धारणी गावामध्ये डॉक्टर कोल्ह्यांचा दवाखाना आहे. त्या धारणीमध्ये जरा चौकशी करत की तिथे जर ते असेल, त्या दवाखान्यात असेल, तुला पुढे बैरागडपर्यंत जायची गरज नाही. आणि धारणीमध्येच तिथे अलीकडे त्यांचा दवाखाना ओळखण्याची त्याने एक खूण सांगितली की धारणी गाव येण्याच्या अगोदर एक फळांचं दुकान लागतं, त्या दुकानामध्ये चौकशी कर, तिथे चौकशी कर, तिथे तुला पत्ता मिळू शकेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट झाला आणि मी बैरागडकडे निघालो. गाडीत गुगल मॅप लावलाच होता, GPS प्रमाणे रस्ता मिळत होता मला. आणि जसं धारणी गाव जवळ यायला लागलं तसं मी थोडासा सावध झालो. कुठे ते फळांचं दुकान दिसतंय हे शोधायला लागलो. अर्थात तो सगळाच रस्ता एवढा सुनसान होता की वाटेत काहीच नव्हतं. त्याच्यामुळे मी थोडा शासंक होतो की हे फळांचं दुकान आता कुठे मिळणार, कसं शोधायचं आपण. आणि त्याचवेळी धारणीच्या थोडं अलीकडेच एक बाई असं टरबूज रस्त्यावर घेऊन विकत होती. अशी टरबूज मांडली होती तिने रस्त्यावरतीच आणि ती एक बाई विकत होती तिथे. म्हटलं जरा इथेच चौकशी करू आधी म्हणून गाडी जरा सावलीत लावली आणि त्या बाईकडे चौकशी करायला गेलो. म्हटलं इथे रवींद्र कोल्हेंचा दवाखाना कुठे तुम्हाला माहिती आहे का? त्या बाईने विचारलं कोणाला भेटायचंय तुम्हाला? म्हटलं नाही मला रवींद्र कोल्हेंकडेच जायचंय, मला त्यांनाच भेटायचंय. ती बाई म्हणाली बोला मीच स्मिता कोल्हे. माझा तो जो असा आ झाला होता ना तो असाच्या असाच होता किती वेळ. म्हणजे आपण देवाला भेटायला देवळात जाण्यासाठी निघावं आणि देवच आपल्या घराच्या बाहेर उभा असावा असंच काहीसं माझं झालं होतं. किती वेळ काय बोलायचं हेच मला कळत नव्हतं. म्हणजे तो जो धक्का एवढा प्रचंड होता. मी नंतर काकूना विचारलं पण की तुम्ही इथे का विकताय? मला घरी शेती आहे तिथे धारणीला, टरबूज झाली होती शेतामध्ये आणि विकायला कोणी नव्हतं म्हणून मीच बसले. माणसाने किती साधं असावं याचं हे मूर्तिमंत उदाहरण होत. अर्थात स्मिता काकू प्रचंड प्रेमळ आहे. त्यांनी त्याचवेळी ती जी टरबूज आहेत ती इम्पोर्टेड क्वालिटी आहेत, कुंदन म्हणतात त्याला तिथे. त्यांनी अशीच 5-6 टरबूज आम्हाला बांधून दिली
गाडीमध्ये खायला. आणि मला आठवते तेव्हा प्रचंड उन्हाळा होता आणि त्या उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणाच्या ऐवजी आम्ही ती कुंदन खाल्ली होती. पुढे बैरागडला गेलो, रवी काकांनाही भेटलो. कुंदन टूर्सच्या मेळघाटच्या बैरागडच्या टूर्स पुढे सुरू झाल्या. पुढे भरपूर वेळा दोघांशी भेट झाली, पण स्मिता काकूंची ही जी पहिली भेट होती मेळघाटात झालेली त्या फळांच्या दुकानावर, ती मात्र कायम माझ्या लक्षात राहणारी होती. अर्थात तुमच्याही उन्हाळ टूर्सच्या सहलीतल्या काही छानशा आठवणी असतील, काही गमतीदार किस्से असतील, तर त्याचा एक व्हिडिओ बनवून मला पाठवा. आपण तो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना शेअर करू. लवकरच भेटू आठवणींच्या हिंदोळ्यावर, म्हणजेच आपल्या टूर्सच्या फ्लॅशबॅक मध्ये काही नव्या आठवणींसह, काही छानशा किस्स्यांसह.